सर आमी एक पळयतात की एका बाजूक आमी म्हणटात की पुस्तकां सगळ्यांत गरजेचीं आसा, आनी दुसऱ्या पासून आमी अशें आयकपाक येता की अरे रे पुस्तकां आतां वाचक खूब कमी जाला, रिडर्स खूब कमी जाला. तुमी इतले वर्सा ह्या फिल्डान आसा, तुमचो कितें अनुभव की सेंट्रल लायब्ररीन आसा वाचक वर्ग काय कमी जाला? वाचक वर्ग खूब आसा. आमचें एग्जाम्पल म्हणल्यार आतां आमची लायब्ररीन समज 400 बुकां भायर वयता इश्यू जाता प्रत्येक दिसा, ऑन एन एवरेज 500 लोक तरी येता भितर. अच्छा. आनी वाचपाची ती माध्यम आनी ती सिस्टम लायक कंप्युटर टॅब्स हातूंतल्यान वाडत वयता. ओके. आनीक स्टुडंटांक एक एसायनमेंट प्रोजेक्ट आसता एसायनमेंट आसता, तातूंत तांकां एक गूड निवड येता आनी अशे भुरगे तयार जाता जे खरे रिसर्चाक वयता. म्हणजे वाचपाचे प्रमाण ते जसं वाढला पण त्याचे स्वरूप बदलला, म्हणजे ते कदाचित इंटरनेटार वाचता असत. आणि मला असे दिसतं की आताच्या तेपार फक्त स्वरूप बदलूक ना जाल्यार रिडर्सांक खूप चॉईस असा. म्हणजे प्रत्येक रिडर आणि मला दिसतं हेजे लायब्ररीचे एक तत्व असा की प्रत्येक पुस्तकाक वाचक असा आणि प्रत्येक वाचकाक पुस्तक असा. आणि सेंट्रल लायब्ररीन तर इतली भांडार असा की प्रत्येक जण वचून थंय व्यवस्थित आपला लाभ घेऊ शकता. जर एखाद्या भुरग्याक थंय मेंबरशीप जाय जाल्यार कशें करप? आणि समजा तो स्टुडंट असा जाल्यार ताका मी कितें सांगू? आमची मेंबरशीप अशी आसा, मेंबरशीप जो मेंबर 200 रुपया फारीक करता ताका आमी एक बूक व्हरूंक मेळटा आनी एक मॅगझीन व्हरूंक मेळटा. ताका एक आधार कार्ड कॉपी, एपीक कार्ड कॉपी, ड्रायव्हिंग लायसन्स कॉपी, एनी कार्ड विच हॅव अ फोटोग्राफ, ते आमी इन्सिस्ट करता ताका हें जाय पडटा आमकां मेंबर जावपाक. एक फोटोग्राफ, एक एनी आयडेंटिटी कार्ड विथ अ फोटोग्राफ आणि 200 रुपया. एक म्हणटा आमी एसी कॅटेगरी 1 मेंबरशीप कॅटेगरी 1 दोन नंबर कॅटेगरी तुम्ही घेतले जाल्यार 450 रुपया, दोन बुकां आणि दोन मॅगझीन व्हरूंक मेळटा. तशेंच तीन बुकां व्हरतले एट अ टायम जाल्यार 750 बरोवपाचे रुपये बरोवपाचे आनी तीन बुकां आनी तीन मॅगझीन व्हरूंक मेळटा एट अ टायम. ओके. भुरगो जो 10 वर्सां सकल आसा ताका आमी 50 रुपये घेता फक्त, एक बूक आनी एक मॅगझीन मेळटा. अच्छा. आणि ही कार्ड सगळे ट्रान्सफरेबल असतात, म्हणजे कोणाचे फॅमिली फॅमिली मध्ये कोणी वर, म्हणजे असे नाही की प्रत्येक वेळा तुमका मडगावच्या हंगा येऊक जाय, नाही तो कोणी समजा येता आल्यार तो हे असत. सर आम्ही पळतात की सायन्स खंयच्याही फिल्डान टेक्नॉलॉजी आयल्या, तशीच आता लायब्ररी सायन्सा भितर टेक्नॉलॉजी आयल्या की अजूनही ते पुस्तक घेतल्या उपरांत तुमका कार्ड बरोवन असेच वरचे पडटा काय थंय टेक्नॉलॉजी दिसची पडटा? आता सध्या आमची गोंयची लायब्ररी वन ऑफ द बेस्ट इन इंडिया टू यूज RFID, म्हणजे RFID रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन म्हणून चीप यूज केला बुकाक, आणि सगळ्या बुकांक तो भितर चीप लायला आम्ही. आणि कोण जो आमचो रिडर येता तेज्यान आपण ओन जावन बूक इश्यू करून व्हरपाक मेळटा, ताका डिपेंड जावपार आपण बाबा आपण कावंटराचेर वयतलो बूक इश्यू करता तुमकां. सेल्फ मेन्यू ड्रिव्हन सिस्टम असा, ताका म्हणटा सेल्फ चेक इन सेल्फ चेकआउट किऑस्क. बूक थंय दवरपाचो, तुमचे कार्ड दवरपाचे, तो मेन्यू ड्रिव्हन असता तो क्लिक करपाचो, बूक तुजे नाव इश्यू जाता. ओके. कोणाक डिफिकल्टी आसा तेणे कावंटराचेर वचून ते इश्यू करून घेवंक मेळटा. ओके. नाजाल्यार आमचे कडेन बीप आसा, सगळे कडेन सर्वेलन्स गेट्स आसा, बूक तर इश्यू जावना जाल्यार साऊंड दिता. म्हणजे एखादो बूक इश्यू ना करता समजा भायर गेलो जाल्यार साऊंड दिता. ओके ओके. सर कशा प्रकारचे हांगा मॅगझिन्स किंवा पेपर्स येतात आणि एक वाचकांची कल खंय असता असं तुमकां दिसता? सध्या आमकां वाचक खूब मेळटा मॅगझीन वाचपाक, कित्याक म्हणजे 400 मॅगझीन येता, करंट इश्यूज ते मॅगझिनान आसता, म्हणजे चडान चड आमचो पयलो रिडर तो मॅगझिनाक वयता, मॅगझीन आनी न्यूजपेपर. आनी रेगुलर रिडर आसता आमचो कादंबरी आनी नाटक, ताका खूब मेळटा आमकां. ओके. कादंबरी आनी नाटक वाचपाक. ओके. आणि तुम्ही म्हटले की तुम्ही वदळ म्हटलं की भुरग्यां खातीर एक वेगळो विभाग असा, त्या विभागांचो भुरग्यांचो रिस्पॉन्स कसो आसा, म्हणजे भुरग्यांक वाचनाची गोडी लावपा खातीर तो विभाग कितलो कारणीभूत ठरता? एडवेंचर स्टोरीज खूब वयता, एडवेंचर स्टोरीज पण भुरगे रमतात भितर. हय. आनी येवन बसता, आमचे कडेन खेळणी आसा, भुरग्यांक वाचतना खेळोंक मेळटा, आवाज करतना खेळोंक मेळटा, म्हणटकीर भुरग्यांक ते एक एनवायरमेंट क्रिएट जाला, म्हणजे आमी हांगा येयल्यार वाचपाचें, हांगा येयल्यार वाचपाचो रूम असो क्रिएट जालो. आनी मुद्दम भुरगीं आतां पेरंटांक घेवन येता. अच्छा. आणि समजा समजा बाकीच्या हांकां ऑडिओ विज्युअल किंवा ऐकपाक जाय, म्हणजे म्हणजे ह्या खातीर हांव विचारता कारण आपण असं म्हणतात की काही जण म्हणतात की पुस्तकां असतात ताचे स्वरूप बदलला आणि काही वर्षान मुळान लायब्ररी कन्सेप्टाचे स्वरूप कसे बदलपाचे असा? लायब्ररीची कन्व्हेन्शनल सिस्टम चालू उरतली, म्हणजे बुक काढपाची घेवपाची चालू उरतली, म्हणल्यार आणि न्यू टेक्नॉलॉजी असिस्टंट्स कितें तरी मेळटले. टेक्नॉलॉजी वील हेल्प टू पुट इन युअर ब्रेन, म्हणजे मशीन्स आसतली जी तुका हेल्प करतली फुडलें कितें काम करपाक. आनी आतां ऑडियो विजुअल बूक आसा, ई बुक्स आसा, ते तुका सगळें दाखयता न्ही, बुकाक मोशन्स दाखयता प्लस साऊंड दाखयता प्लस वॉयस दाखयता.
ओके तशी सिस्टम असली आणि ई जनरल्स मेळटा भरपूर आता आमकां ई जनरल्स आणि हे ई जनरल्स तुम्ही आचार असा करपाक शकता आणि ई जनरल ऑलरेडी आम्ही घेतलेले असा ई जनरल्स सर तुमचे आम्ही पहिला की इंटरनेट सर्फिंग करूक मेळटा तातून कसले प्रकारची फॅसिलिटी तातून आम्ही सोशल साईट ब्लॉक केल्या सगळे अकॅडमिक साईट्स कितले ओपन असा तितले चालू असा ओके जगात जे अकॅडमिक साईट्स असा जे फ्री ऑफ कॉस्ट मेळटा तितले दवरले आणि आम्ही एक सॉफ्टवेअर घेतला डेटाबेस म्हणून घेतला आम्ही तर इंडिया स्टॅट्स म्हणून जे एनी स्टॅटिस्टिक्स अबाउट इंडिया इज अवेलेबल ओके सर आम्ही असं पळला की जगभरात वेगवेगळी पुस्तकं येतात आणि त्याचं त्या पुस्तकाचं मार्ग दोरप खूप कठीण जातं आणि सर्वसामान्यांक ती विकत घेऊन खूप परवडना तर समजा असं दिसलं की मला एका क्षेत्राविषयी अभ्यास करपाचा असा आणि थं येऊन त्या पुस्तकाची सेंट्रल लायब्ररी ना झालं की आम्ही किती करू म्हणजे कोणाकडे संपर्क साधप की जेणेकरून मला ते पुस्तक मिळतले आमच्या तिसऱ्या मजल्यावर आम्ही रेस्टॉरंट दौरला आणि आमचे वेबसाईटवर असा रिकमेंडेशन फॉर न्यू बुक्स म्हणून ओके जेणे कोण रिकमेंड करता आमकां तेन्ना आम्ही पळयता की तो बूक येवचोच लायब्ररी आणि तो आम्ही हाडून दिता आणि त्या मनशाक मागीर फोन करता आम्ही तुझो बूक आयलो तुम्ही तो मातसो रिफर करचो म्हणून ओके म्हाका आणि एक ते तुमच्या लायब्ररी विशीं एक वेगळेपण दिसलें तें म्हणजे हांवें पळयलें की एक पुस्तक हांव सोदपाक गेलो जाल्यार तें पुस्तक म्हाका मेळूंक ना पण तेच पुस्तक आमच्या गोंयच्या आणि खंयच्या तरी लायब्ररीन आसलें तर म्हाका अशें सांगलें की हें पुस्तक तुका आमी थंयच्यान हाडून दितले आनी फोन करतले हें कितें आसा म्हणजे ही लिंकींग किंवा नॅटवर्क कशें आसा आमी एक आतां कशें कशें केलां गोंयान जी सगळी लायब्ररी अंडर सेंट्रल लायब्ररी आसा तातूंत कॅटलॉग केला युनियन कॅटलॉग केला तो कॅटलॉगान खंयची बूक खंयची लायब्ररीन आसा तें कळटा खंयचेंय बूक म्हणटा आनी तें कोण रिक्वेस्ट जर आमकां आयलो जाल्यार आमी ते लायब्ररीक फोन करता आनी तें बूक आमी घेवन हाडटा धाडपाक लायता आनी ते मागीर ते मनशाक फोन करून तें ताका दिता म्हणटकच गोंयचे बूक खंय आसल्यार ते मेळटा आनी तुमी जर खंय पेडणे पासून गेले नाल्यार काणकोण गेले आनी तुमकां दिसलें बूक घेवपाचे लायब्ररी ते तुमी हांगा घेवन पेडणे घेवन पणजे रिटर्न करपाक जाता पणजे घेवन पणजे रिटर्न करपाक जाता आनी पणजे घे आनी पेडणे रिटर्न कर लायब्ररीन आमचे ओके म्हणजे सेंट्रल लायब्ररीचें पुस्तक हांव पेडण्या सुद्दां रिटर्न करूंक शकता आणि पणजे जे कार्ड दिता न्ही आम्ही बरोस तिकट म्हणटा आम्ही ते खंय गोंयान यूज जाता खंयच्याय लायब्ररीन जाता तशेंच बिचोलेचे वाळपयचे खंयचेय लायब्ररीचे कार्ड पणजे उपयोग जाता अच्छा आणि हे सेंट्रल लायब्ररीन समजा म्हणजे एखाद्याक असं दिसलं की आपल्याक कायम रिसर्च करपाक जाय जाल्यार रिसर्चा खातीर म्हणून वेगळी सेल तुम्ही म्हणता तसं असा पण त्या विभागात जर त्याला रिसर्च करपाक जाय जाल्यार पुस्तकांची सोय तुम्ही तजवीज करू शकता सगळ्या गोंयान खंय भारतान नाल्या वर्ल्डान खंय पब्लिश जाल्लें गोंयचे पुस्तक खंयचे नाल्या एक नांव आसलें गोंयचे पुस्तक जाल्यार ते आमी हाडून दिता तेंकां ओके पण जेन्ना तुम्ही पुस्तकां घेतात बाकीची तेन्ना तेंचो निकश कितें आसता कमिटी आसता आमची कमिटी सिलेक्ट करता आमकां आमकां कोंकणीन आमकां कोंकणीचो मेंबर आमचो आसा माधव बोरकर आकाशवाणीचो डायरेक्टर मागीर इंग्लीश आमकां अलेक्झांडर बारबूज आसा लायब्ररी सायन्स बुकां सिलेक्ट करपाक डॉक्टर अर्चना काकोडकर आसा मराठी बुक सिलेक्ट करपाक डॉक्टर उज्वला तारकर आसा आनीक चार मेंबर आसा ओके सर आमी पळयलां की गोव्यान हे पोर्चुगीज कल्चर आमी लिटरेचर आसलें आमचे खूप दस्तऐवज हे पोर्चुगीज असा त्यांना हे सगळं विभाग जो असा तो कितलो समृद्ध असा म्हणजे पोर्चुगीज पहिलीचे दस्तऐवज पहिलीची पुस्तकां आणि तेका रिसर्चाक कसो वाव असा थोडी पुस्तकां कडे अशी ती जगात एक दोन कडेन असतली ती एक कडेन आमचे कॉपी असा आणि दुसरी खंयची पुस्तकां जी ओल्ड जी पुस्तकां पहिलीच आम्ही क्रॉनिकल म्हणतात जे पहिली ते पोर्चुगीज येऊन त्यांनी जे कार्य केला त्याचे डेट बाय डे ते बरोवन दवरताले तसली पुस्तकां आमचे कडेन असा ओके तशें पयलींचे न्यूजपेपर सगळें आसा मॅगझीन सगळें आसा सगळें हार्ड कॉपीन दवरलें आसा ओके आतां तें काम स्कॅनिंग करपाक फुडलें आमचें काम चालू आसा आनी जीं पुस्तकां लागता रिसर्चराक तीं सांगल्यार आमी हाडून दिता खंय दुसरी लायब्ररी आसा जाल्यार तीं हाडून आमी स्कॅन करून परतून धाडटा तशेंच कृष्णाश्रमाचीं पयलीं बरयल्लीं पुस्तकां श्री कृष्ण चरित्र कथा हें पुस्तक आमी पुर्तुगालांतून हाडलें स्कॅन करून हाडलें तें गोंयान खंय नासलें आनी तें थंय आसलें पुर्तुगाल लायब्ररीन आसलें तें कॉपी हाडलें आमी सर आमी पळयतात की हें सदांच आयकपाक येता की भुरगीं वाचची नात कॉलेजचे पण हांवें पळयलां की सेंट्रल लायब्ररीन आयल्या उपरांत खूब भुरगीं आमकां दिश्टी पडटा आनी खूब ती रमलेली आसता तेन्ना एकंदर ह्या लायब्ररीन भुरग्यांचो रिस्पॉन्स कसो आसा हो एक प्रश्न आनी दुसरी गजाल चडांत चड वाचक येवचे चडांत चड रिडर येवचे ह्या खातीर कसले उपक्रम तुमी राबयतात आमी चडशे नॅशनल डेज ऑफ इम्पॉर्टन्स आसा न्ही ते मनयता आतां आमी फाल्यां परत 18 जून आसा त्या 18 जुनाक आमी क्रांती दिन म्हणून सगळीं जीं पुस्तकां लिबरेशन मुवमेंटाचेर आसा तीं डिस्प्ले करतले आनी तीं 15 दीस दवरता तशेंच आमी एप्रील 23 जे ह्या दिसाक वर्ल्ड बूक डे
तर आम्ही गोंयची जी पुस्तकां पयले वर्सा पब्लीश जाल्या सगळीं पुस्तकां ती एक म्हयन्याक दवरता. अशें अशें जे इम्पॉर्टन्स डीस आसा न्ही ती बुकां आमी म्हणटा. लोकांक कळपा बाबा लायब्ररीन अशीं बुकां आसा म्हणटा. ओके, आनी भुरग्यांचो रिस्पॉन्स ल्हान लायब्ररी नॅशनल वीक तो एक सेलिब्रेट करता. मागीर चिल्ड्रन्स वर्ल्ड बूक डे म्हणून आसा 2 एप्रील तो एक सेलिब्रेट करता. ओके, पण भुरग्यांचा रिस्पॉन्स वाढलेला असा. सर, आम्ही पळतात की जितले इंटरनेट येतात आणि बाकीची माध्यमं येतात त्या माध्यमा हे काही लायब्ररीक मारक ना, तर ते पूरक असा, सप्लिमेंट असा, हे असे दिसते आमक पडत. आणि येणाऱ्या काही काळात लायब्ररीचे स्वरूप बदलत पण लायब्ररी तशीच उरतली, तितलेच वाचक असतले. आणि मला दिसतं की या निमित्तान दर्शकांना सांगून दिसतं की एक सेंट्रल लायब्ररी हे ज्ञानाचे भांडार असं. आणि मला दिसतं अशी कितलीशीच पुस्तकं असतली जी वाचकांचा स्पर्श जावची म्हणून आतुरलेली असतले. सर, हो प्रोग्राम हंगाचे ह्या क्षेत्रात येवपी असा तेही पळता असतले आणि एक सर्वसामान्य वाचकूय पळता असतलो. किती सांगू सोदता ही गोय सरकारांनी बरी बऱ्यातली बरी भारतातली बरी लायब्ररी तयार केल्यात, सगळ्यांनी त्याचा उपयोग घेऊचो आणि आमक एक संधी दिवची तुमच्या सेवेक आम्ही आराजी जाऊ. निश्चित सर, म्हाका दिसता की चडान चड लोक या लायब्ररीन येतले. आणि हांवें बरोबर म्हटलां तशें जी पुस्तकां आसात तांकां स्पर्श जातलो, इल्लेक जसो स्पर्श जाय आसलो रामाचो तसो स्पर्श जातलो अशी आमी खात्री बाळगुया. सर, तुम्ही हांगा आयले आणि विस्तारान या क्षेत्राविषयी माहिती दिली, त्या खातीर पूर्ण चौथी तुमचे देव बरें करूं. नमस्कार. हे आशिल्ले कार्लोस फर्नांडीस, करियर इन लायब्ररी सायन्स या विशीं त्यांनी मार्गदर्शन केलें. तुमकां ह्या कार्यावळीशी कितें सुचोवपाचें आसत जाल्यार मुजरत आमकां ईमेल कळात. पळयत रावत प्रुडंट.